डबल। शिरडी वाले साईं बाबा। So ladies and gentlemen, boys and girls, welcome back to my YouTube channel. How you all are doing? Hope all of us are doing extremely very well. So ये basically दिवाली का vlog है और आज है दिवाली का लक्ष्मी पूजन। आता बेसिकली दिवाळी आहे सो आपण फरात नाही बीस खातो पण हा व्लॉग आपण फटाक्यांपासून स्टार्ट करूया। बेसिकली फटाके फोडायचे नसतात बट थोडीशी मजा पण आम्ही थोडेसे फटाके फोडतोय। अरे आम्हाला हा आमचा मित्र पुण्यावरून आला आणि बाबनराव इनामदार हे सुद्धा व्लॉग करतायत। आज माझा डेब्यू आहे इथे एसएबी व्लॉग्स मध्ये तर एकदम असं खूप छान वाटतंय। खूप असे छान बनून आलेत आणि मी पण असं इनामदाराची टोपी घालून आलोय आणि असे आमच्या बरोबर वेगळे वेगळे पात्र आहेत त्यांच्या तुम्हाला इंट्रोड्यूस करून घेतो। चल आपण व्लॉग सुरू करूया। सो गाइस आता आम्ही शिवाजी पार्कला चाललोय थोडे फटाके फोडायला थोडे फोटो काढायला कारण की आमच्या सोबत खूप सारे मंडळी आहेत म्हणजे भूषण सर एकदम निवांत गाडी सर खूप एक्साइटेड आहेत ते आणि डिफेन्स वाले ते डिफेन्स वाले आणि ते एकदम फेस्टिवल मोड मध्ये आहेत आणि ते गाडी खूप उत्तम प्रकारे चालवतात आणि त्यांचा हेअरस्टाईल पण खूप सुंदर आहे एकदम आणि आमच्या गौरी मॅडम पण पुढे बसल्या आहेत जे आता सध्या ऑक्स चा सांभाळत आहेत आणि आमचे मॅथचे सर पण इथे आलेत आणि आमचे मित्र पण पुण्यावरून इथे आलेत। कसं काय मंडळी एक नंबर। सर मित्रांनो आम्हाला खूप जास्ती मेहनत करून आम्हाला इथे पार्किंग कसा बसा जुगाड करून आम्ही त्या गाडी पार्क केली आहे। चार गाड्या सरकवल्यात आम्ही तिथे ना एक ऍक्च्युअली स्कूटर होती ती आम्ही वर घेतली आणि यांनी एकदम गाडी उत्तम प्रकारे पार्क केली आहे बरोबर ना। हॅलो आणि आमचे प्रोफेशनिस्ट मॅडम पण आल्यात। फटाके फोडायचे होते पण इथे फटाके फोडायला वेळच नाही कारण की तुम्ही बघू शकतात इकडे फारच गर्दी झाली बरोबर ना आणि धूर पण फार झाला इथे ना अक्षर श्वास घ्यायला पण त्रास होतो। चांगली झाली पूर्ण वर्षभराचे कॅन्डिडेट वगैरे येऊन गेलेत। हो भरपूर सारे फोटो काढून घेतलेत बरोबर ना। आमच्याकडे आता 2 DS होते त्यामुळे फोटोशूट एक नंबर झालं। आता पेटपूजा करायला झालं मस्त झालाय 30-30 रुपये एक एक फोटो मस्त गल्ला भर आता गल्ला पण भरल्या आता आता जरा खायची गोष्ट करूया चला। तो गाइस अभी दिवाली का भाऊबीज और अभी सेलिब्रेशन स्टार्ट हो चुका है। अभी हम लोग यहाँ पे पिज्जा खाने आ चुके हैं और हमारे मंडली भी हमारे साथ है। हॉस्पिटल ये जगह नहीं है पिज्जा खाने के लिए हॉस्पिटल चिकन खायला हल्ली सुरुवात केली आहे म्हणजे 6 महिने झाले असेल तुमचा एक्सपिरियन्स कसा नॉनव्हेज करून शी एवढं गाड असं बोलतात आणि रोज चिकन खातात। ऍक्च्युली हे मंगळवार गुरुवार काय पाळत नाही गणपती सुद्धा चिकन खातात असं शिवाशिवा बोलतात पण न कळत चिकन सुद्धा खातात भावना पोसण्याची कारण पवित्र ठिकाण आहे हॉस्पिटल हे पवित्र ठिकाण आहे त्या ठिकाणी हा पोळा सरे आम खोटं बोलतोय। नाही नाही बघा हे आता ना खोटं काय खरं काय तुम्हाला खातानाच कळेल तुम्ही स्वतः बघा बरोबर रे खाता की नाही चिकन हे खातो म्हणजे ऍक्च्युली लास्ट टाइम तो वारीला पण गेला होता त्यांनी धर्म आपला भ्रष्ट केला नव्हता तोपर्यंत त्यांनी एक पूर्ण पॅकेट मस्त चिकन घेऊनच गेलेला तो म्हणजे बॉक्स वगैरे मस्त घेऊनच गेलेला म्हणजे त्याचा कोणताही वार असो किंवा वारी असो त्याला चिकन हवंच। ऐसे भाऊबीज मनाया जाता है हाँ। गोल गोल उबालना पड़ता है अभी फोटो चल रहा है और ऐसा फोटो निकालना पड़ता है उबालना पड़ता है उसमें एक अंगूठी रहता है सोने का उसमें गोटी का है गोटी वो अपना गोटी में सुपारी सुपारी रखने का ऐसा 1-2-3 करना पड़ता है हाँ, वो इसमें चीज देगा 500-5000 का नोट रखेगा मैं खुश 100 रुपया रखा तुम भी खुश
अशा प्रकारे सोनूने टिळा लावलेला आहे डोक्याला, विजय टिळा, विजय टिळा, विजय टिळा लावलेला आहे. किसकी किसकी टोपी किसके सर होने वाली है, अभी इथून पटकन टोपी उडी मारून डायरेक्ट डोक्यावर येणार आहे. महागुरुची महाआरती, महागुरुची महाआरती. ते गाणं तर तुम्ही ऐकलं असणार मुंबईचं, महागुरुचं गोल फिरवत दाखवलं त्यांनी. आता ते गोल गोल आरती करते. आता काय गाली आता भाऊबीचा कार्यक्रम झाला आणि आता मैफिलीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आमच्याकडे खूप मोठे आर्टिस्ट बसले तिकडे. आता लवकरच मैफिल चालू होईल आणि तुम्ही मैफिलीचा आनंद घ्या. छोटीशी मैफिल बघितली. आता आमचे मेन आर्टिस्ट इथे गाणार आहेत, जे इथे बसले अजिंक्य आहेत, ते फार सुंदर गाणी गातात. आमच्या तुम्ही त्यांची मैफिल तुम्ही अजिंक्य यांचं गाणं ऐकलं असेल तर बीपीटीचे सिंगर शिरू आता गाणं गायणार आहे. तुम्ही त्यांचं गाणं नक्की ऐका. चला बीपीटीचा इमेज, कम ऑन, कम ऑन. हे जे गाणं आहे, हे गाणं मी जे घेणार आहे ते आपण लोकांना, ते बोलतात ना, शिर्डी वही जाते है जिसे बाबा बुलाते है. ऍक्च्युली दरवर्षी फेब्रुवारीला मी जातो बाबांकडे, पण बाबाजडे बुलावा आला नाही अजूनपर्यंत. दांड्याच्या आदल्या दिवशी पर्यंत मी जाणार होतो पण जायला भेटलं नाही. तर त्यांचा एक त्यांना हाक मारतो, कदाचित बोलवतील. चला मैफिलीला सुरुवात करू. जमाने में कहा तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के सवारी. शिरडी वाले साईं बाबा आया हो तेरे दर पे सवारी. शिरडी वाले साईं बाबा आया हो तेरे दर पे सवारी. सो गाण्याचा कार्यक्रम झाला आहे. सर्व भाविकांनी कृपया भोजनाचा आस्वाद घ्यावा.
उसने बनाई सबके लिए। फटाके वगैरे फोडून झाले, तुम्हाला व्लॉग्स आवडला असेल आणि आमच्या सिंगर्सची गाणीसुद्धा आवडली असेल, सो असेच सपोर्ट करत राहा। सो आज या व्लॉग आपण एवढाच ठेवूया। हॅपी दिवाळी। अरे आता कुठे दिवाळी? अरे कॅमेरा।